आज इतके फ्रेश दिसतेस ना की तुला डिस्टर्ब करावंसच वाटलं नाही मला. नाही पण तुम्हाला भेटत राहिलो ना तर शहर सोडून जाण्याची पाळी माझ्यावर येईल असं मला वाटतंय. मी संसार इतक्या जबाबदारीनं सांभाळला ना म्हणून तुझ्या बाबांना बिझनेस वाढवता आला. आणि आदित्य दादाने काय केलं? आजकाल जेल मध्ये पण मोबाईल फोन वापरू देतात वाटतं. जेल मध्ये इतके दिवस राहायला मी काय तुझा नवरा नाहीये. आमच्या अरुणी आधीच एवढं भोगलंय की तिने आणखीन काही भोगावं अशी माझी इच्छा नाहीये. वनिता आता ज्या जागी तू आहेस ना तिथे मीच तुला नेऊन बसवलेली आहे, त्यामुळे तुझा शेवटही मलाच करावा लागणार आहे. पुन्हा आयुष्यात एकटी राहीन मी. आय एम सॉरी अरुण. काय कुठे चाललंय? अरे काय मग खबऱ्या, कसा आहेस? एकदम मजेत. बाकी खुश दिसतोस एकदम? एकदम खुश आहे मी. आज काय प्रमोशन झालं वाटतं तुझं? तुम्ही असताना कसलं प्रमोशन होत आहे? काय रे, तुझी ती कंपनी जर तुझं प्रमोशन करत नसेल तर मी तुझं प्रमोशन करून देतो. काय गरज नाही, मी आहे तिथे समाधानी आहे. अरे आहे त्या सुखात जर माणूस समाधानी राहिला तर सुखाचं आयुष्य घटतं. आणि जास्त माणूस सुखात असेल ना तर माणूस कावरा बावरा होतो. म्हणजे तुझ्याप्रमाणे जसा आता तू कावरा बावरा झालायस. हो बरं, मला एक सांग, तुझ्या सुखात मला सहभागी करून घेणारेस की नाही? घेणार ना. हो गोष्टच तशी आहे. आमचे जहागीरदार साहेब आहेत ना, त्यांचं जावई परत आलंय. कोण तू? जयवंत? जयवंत नाही हो, आमच्या अरुंधती मॅडम आहेत ना, त्यांचा नवरा सुहास. अच्छा अच्छा, म्हणजे तो सुहास ज्याच्या पळून जाण्यामुळे त्या जहागीरदार म्हाताऱ्याची रात्रीची झोप पळालेली तो? हो ते काही म्हणा, पण आमच्या अरुंधती मॅडम आहेत ना, त्यांची येण्याची वाट पाहत जगत होत्या. आमचे जहागीरदार साहेब आहेत ना, त्यांनी अरुंधती मॅडम आहेत ना, त्यांच्या सारखी भांडणं व्हायची. अच्छा, म्हणजे त्या बापलेकीचं भांडण मिटवण्यासाठी तो सुहास त्या घरात परत आलाय. तुम्ही काही म्हणा, पण त्यांच्या येण्यामुळे आमचं संपूर्ण जहागीरदार कुटुंब आहे ना ते खुशीत आहे. अच्छा, पण मला एक सांग, त्या सुहासच्या येण्यामुळे तो जहागीरदार म्हातारा जरा तरी खुश आहे का? हो त्यांना तर जास्त खुशी झाली. सुहासरांना बघितलं आणि त्यांचा राग चुटकीसरशी कुठच्या कुठे उडून गेला. सारा घरच जणू दिवाळी साजरा करत आहे. अच्छा, तर या दिवाळीचा दिवा आता किती दिवस उजेड देतोय तेच बघूया आपण. भाई मला काही समजलं नाही. तुझी हीच एक मोठी चुकी आहे रे, तुला प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये सांगावी लागते. तुम्ही काय म्हणताय ना ते माझ्या डोक्यावरनं जाते. काय ते नीट सांगा.
त्यामुळेच तुला असं मला डिटेल मध्ये पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. म्हणून तर मी असे चांगल्या खबरी देतो ना तुम्हाला आणून. आवडलं आवडलं, तुझं उत्तर मला आवडलं. त्यामुळे आता मला तुला डिटेल मध्ये सांगावंच लागेल. हो सांगा. तो सुहास त्याने त्या जहागीरदाराच्या पोरीशी लग्न केलं आणि नंतर तिला सोडून पळून गेला. बरोबर. आणि आता तो पुन्हा त्या घरात आलाय. आता हा दिवाळीचा दिवा त्या घरात किती दिवस तेवत राहतोय, पुन्हा एकदा पाट्यासारखा गायब होतोय. तुला त्याबद्दल काय वाटतं रे भाई? मला असं वाटतं की ते आता पुन्हा गायब होणार नाहीत. कशावर ना रे? जागीदार साहेब आहेत ना आमची, त्यांनी सुहासांची चॅलेंज लावलं. का भारत पाकिस्तान मॅच जिंकणार का याबद्दल? तसं नाही बोलू. सुहासांनी त्यांनी चॅलेंज लावलं होतं की त्यांनी स्वतःच्या हिमतीवर घर घेऊन दाखवावं आणि मगच अरुंधतीशी लग्न करावं. अच्छा, म्हणजे असा डाव करून त्या म्हाताऱ्याने त्या दोघांना एकमेकापासून वेगळं ठेवलं. तर भाई तुम्ही काही म्हणा, पण त्यांचा जोडा आहे ना अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे. कोणाचीही नजर लागू नये आणि नजर लागेल असाच जोडा आहे त्यांचा. अरे बाहेरच्यांची राहू दे रे, पण त्या जहागीरदार म्हाताऱ्याची त्या दोघांना नजर लागली नाही म्हणजे झालं. आमचे जहागीरदार साहेब तर खूप खुश आहेत त्याच्यामुळे. हो का? आता आपण बघूया तो जहागीरदार म्हातारा किती दिवस दिवाळी साजरी करतो ते, नाहीतरी दिवाळीच्या पाठीमागे शिमगा आलेलंच आहे. जहागीरदार साहेबांची अशी अट होती की सुहासरावांनी स्वतःच्या हिमतीवर घर घ्यावं आणि मगच अरुंधती मॅडमशी लग्न करावं. हो का? आता आपण सुद्धा बघूया तो म्हातारा किती दिवस सुखाची दिवाळी साजरी करतोय ते, नाहीतरी आता त्याच्या पाठोपाठ शिमगा येतच आहे. जय हो. वनिता शेवटी बाईच्या जातीवर गेली, माझ्याशी दगाबाजी केली. दगाबाजी करायला मीच शिकवली तिला, पण आता त्या दगाबाजीत एक्सपर्ट झाली ती. माझा फोन कट करतोस तू? कट करायचा असता तर आता अटेंड केला असता का? रे भिकारी आहे, बापाने लात मारून घराबाहेर काढल्यानंतर बायकोचा हात धरून माझ्याच दारात आला होता असता जोगवा मागायला. काय माझच खाऊन पिऊन जगला असता इतके दिवस? तुमच्याच पैशांमुळे तुरुंगाची हवा सुद्धा खाल्ली संग्राम शेठ. पण मला राहून राहून आश्चर्य वाटतं संग्राम शेठ की तुमचं खाऊन मी माझ्या वडिलांची बेईमानी कशी नाही केली. हा पण माझ्याशी केलीस, तुला पोसला मी तो काही ह्याच्यासाठी काय? काय संग्राम शेठ, मी तुमच्या ज्या जागेत राहत होतो ना त्या जागेचा बहुधा हा गुण आहे. त्या जागेने तुमची अशी बरीच कपटकारस्थानं पचवली आहे तो आजवर. हा गुण देखील बहुतेक मी तिथेच अंगी बाणवला असणार. त्या जागेतच संपवणार आहे मी, म्हणून बोलवलंय तुला. आहे काय हिम्मत? आहे काय पुन्हा माझ्या समोर येण्याची हिम्मत आहे? तुमच्या घराच्या समोरच्या रस्त्यावर उभा आहे मी संग्राम शेठ. मी आत येऊ का तुम्ही बाहेर येत आहे? मी आत येऊ का तुम्ही बाहेर येत आहे? नमस्कार संग्राम अंकल. काय आवाज ओळखीचा वाटतोय का? नाही 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 नाही, डोक्याला जास्ती त्रास नका देऊ. अहो मी येतोय ना तुम्हाला भेटायला लवकरच. हा मग मारू ना निवांत गप्पा. बरेच हिशोब चुकते करायचेत ना तुमच्या बरोबर. आणि जास्ती त्रास नाही करून घ्यायचा बरं का? बरेच दिवस राहायचंय तुम्हाला इथे. तुमचे सगळे लाड चोचले पुरवीन ना मी. तुझ्या अंकल शिव्या नाही द्यायच्या, शिव्या नाही द्यायच्या अंकल. काय होतं रागावलं चिडलं की ब्लड प्रेशर वाढतं ना,
त्याचं काय आहे, इथे जवळपास कुठे हॉस्पिटल नाहीये ना ब्लड प्रेशर शूटअप झालं तर दाखवायला तुमचं? हा सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल अंकल. तुझ्या बापाने तुला परदेशात पाठवलं होतं रे? अरे वा अंकल, चूक ओळखला का नाही मी तुला? तुझ्या बापाला माहितीये का तू परदेशात परत आला असते? तू गेलात नाही परदेशामध्ये? अंकल फोनचा काय उपयोग नाही, डेड आहे फोन, डेड आहे. चुपचाप पडून राहायचं इथे, आरडाओरडा करायचा नाही, पळून जायचा प्रयत्न करायचा नाही. खून खराबा करायची माझी इच्छा नाही आहे अंकल, पण जर तुमची तीच इच्छा असेल तर मी जरूर पूर्ण करेन. तुमच्याच कृपेमुळे तुरुंगात जाऊन आलोय ना मी खुनाच्या संशयावरून. तुरुंगात जाऊन बराच धीट झालायस रे तू. आणि माझा ह्या वेळेचा प्लॅन सुद्धा एकदम पक्का आहे, अजिबात गफलत होणार नाही. तेवढा तू हुशार आहेस याची कल्पना आहे मला. काय रे, पण तू फॉरेनला होता? फॉरेनलाच आहे मी, इथे मी नाहीच आहे. खास तुम्हाला भेटायला आलोय मी इथे. मागच्या वेळेचा माझा प्लॅन फसला ना, आणि तुम्ही तो माझ्यावरच उलटवला. पण ह्या वेळेला माझा प्लॅन फुल प्रूफ आहे. अजिबात गफलत होणार. हा त्रास काहीच नाही अंकल, याच्यापेक्षा खूप जास्त त्रास दिलाय तुम्ही मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अंकल, तुम्ही दिलेला त्रास मुकाटपणे सोसायला मी गजाननराव जहागीरदार नाहीये. तो सगळा त्रास तुम्हाला दाम दुपटीने भोगायला लागणार आहे, लक्षात ठेवा. मारामारे वगैरे किती करता येतात माहित नाही मला, पण तुला सांगतो मी, तोच चांगल्या मारामाऱ्या करू शकतो जो उत्तम मार खाऊ शकतो, खाल्लेला मार पचवू शकतो. आयुष्यामध्ये असे बरे वाईट अनुभव किती पचवले आहेत मी रे. कर, तुला माझ्यावर काय प्रयोग करायचे आहेत ना ते कर. उद्या सकाळचा अवतार बघायला येतो ना मी तुमचा, तुम्हाला गुड मॉर्निंग अंकल करायला. आता उद्याची सकाळ तुमच्यासाठी फारशी काही गुड असणार नाहीच आहे. फुकटच्या धमक्या नका देऊ मला अंकल, अजिबात देऊ नका. मी तुम्हाला सांगितलं का नाही, तुम्हाला जगण्यासाठी लागेल तेवढं अन्न तुम्हाला नक्की मिळेल. एवढे दिवस तुम्ही माझ्याशी खेळलात, पण आज तुमच्या दुर्दैवाने तुम्ही माझ्या हातचं खेळणं बनलेले आहात. कोण खेळणं? लेट मी एन्जॉय दॅट. सो हॅव अ नाईस टाइम, एन्जॉय युअर सेल्फ अंकल. मला सांगा, आमचं लग्न झाल्यानंतर देखील तुमची फोनाफोनी चालायची का नाही? तुमच्या त्या फार्म हाऊस वरती ती वनिता यायची का नाही, कसा विश्वास ठेवू सांगा? यायची ना, खरं आहे यायची, ती सांगतो तुला यायची. फोन व्हायचे तिथे, उद्देश एकच होता, जागीरदारांच्या घरामध्ये कंपनी बाबत घेतलेला लहान मोठा निर्णय मला घर बसल्या कळावा. जय हो. घ्या तेजस्विनी जहागीरदार, दूध घ्या. मस्करी करतेस माझी? आता मी अजून काय करू, तुला म्हटलं ऑफिसला नको जाऊस, दगदग होते, त्रास होतो या सगळ्याचा. बरं हे सगळं तुलाही कळतंय, जमेल तेवढे दिवस काम करणं भाग आहे. मी ऑफिसला जाणं किती महत्वाचं आहे हे माहिती आहे ना तुला? अगं पण अभि आलाय ना आता,
तो रोज ऑफिस अटेंड करतोय. पण अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या भाऊजीनाही माहिती नाही आहेत ना. अगं घेईल माहिती करून तो. थोडा वेळ लागेल. मग थोडा वेळ लागला तरी कंपनी काही बंद पडत नाही आहे. पण म्हणजे जोपर्यंत आदित्य ऑफिसमध्ये रिझ्यूम होत नाही ना तोपर्यंत मलाच घरी स्वस्त बसवत नाही. म्हणजे चैन नाही पडत. ऑफिसमध्ये गेलेत थोडं काम केलं की मन रमत. अगं पण आदित्यने दिलेली ही ठेव तुला सांभाळायला नको का. त्याची काळजी घेणं ही तुझी टॉपमोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. पण तू माझं ऐक. जे परमेश्वराने मला नाही दिलं ते दान तुझ्या पदरी टाकले त्याने. त्याची काळजी घे. त्याच्यावर प्रेम कर. त्याचा आदर कर. तेच करते मी बहिणी. कितीही संकट आली तरी कर्तव्य पाळण्यात कुठेही कसूर करू नकोस. हाच संस्कार मी माझ्या बाळावर करते. अगं पण हे सगळं तू घरी बसूनही करू शकतेस ना. आपला लॅपटॉप हेच आपलं ऑफिस असत. घरात बसल्या बसल्या तुला सगळ्या इन्फॉर्मेशन त्याच्यावर मिळतात. वहिनी लॅपटॉप असून सुद्धा अभिजित भाऊजी रोज ऑफिसला जातातच ना. कारण काही डिसिजन असे असतात की जे आपण इथे बसून नाही घेऊ शकत त्यासाठी ऑफिसला जावंच लागतं. अगं पण बाळाची काळजी दुसरं कोणी घेऊ शकणार आहे का. ती तुझी तुलाच घ्यायची आहे. अगं मी तुला फक्त ऑफिसला जाऊ नको म्हणते. घरी काम कर ना तू ऑफिसच. हे बघ ह्याच्या पुढे अभि आहे ना तो ऑफिसचं काम बघेल आणि मी सगळं घरातलं काम बघणार. म्हणजे तू मला ऑर्डर सोडायचीस आणि मी त्या सगळ्या पूर्ण करणार. आता तू मला सांग मला काय काय खावं असं वाटतंय. मी तुला सगळं करून देणार आहे. पण उद्यापासनं ऑफिसला जायचं नाही. मग सांग गोड करू तिखट करू आंबट करू. मॅडम परमिशन शिवाय आत यायला हे काय तुम्हाला त्या जहागीरदाराचं घर वाटलं की काय. ए जहागीरदार घराण्याचं नाव काढायचं काम नाहीये. मी कोण आहे ओळखलं नाहीये तुम्हाला. प्रसिद्ध पत्रकार अमिषा गजाननराव जहागीरदार. त्या जहागीरदार अॅग्रो कंपनीच्या युनियन लीडर जयवंतची बायको आणि ती पण मानलेली. तुला माझी चांगलीच माहिती आहे तर. हो चांगल्या लोकांबद्दल चांगली माहिती आम्ही गोळा करून ठेवतो कारण हेच लोक आम्हाला कधी कधी उपयोगी पडतात. म्हणजे एवढी माहिती आहे ना तुझ्याकडे. मग मला सांग मी तुझ्या कुठल्या कामाला उपयोगी पडणार आहे. ते पत्रकार असतात ना ते आपल्याला कशी चांगली बातमी मिळेल आणि बाकी पत्रकारांच्या अगोदर कशी आपलीच बातमी छापून येईल याचच फक्त त्यांचं लक्ष असत. पत्रकार म्हणून काम केलंयस का कधी. मग कळेल एक एक बातमी मिळवायला किती मेहनत करावी लागते ते. हे असं येड्यासारखं काम करायची आपली अजिबात इच्छा नाही. त्यापेक्षा या संग्राम शेटच्या फार्म हाऊस वर असं खाऊन पिऊन आपण मजेत आहे. तुझा तो हरामखोर संग्राम शेट कुठे. ओ आपल्या संग्राम शेट बद्दल वाईट बोलायचं नाही. आता बाई माणूस आहात म्हणून सोडून देतोय. आमच्या संग्राम शेट बद्दल वाईट बोलणाऱ्याची जीप ठेवत नाही आपण तोंडात. त्याला साध्या शिव्या नाही रे चपलेने हांडला पाहिजे त्याला. ओ बाई डोकं सटकायच्या आधी निघा इथून. आता तू गप्रे त्या संग्रामला भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीये मी. गेट मधून आत यायच्या आधी गेट वरच्या पाट्या वाचलेल्यात का. वाचल्यात ना सगळ्या पाट्या वाचल्या. कुत्र्यापासून सावधान. अपॉइंटमेंट शिवाय येऊ नये. पत्रकार आणि मीडियावाले यांना प्रवेश बंद. तरी मी आत येण्याची हिंमत केली. मी समजायचो जहागीरदार घराण्यातले सगळेच हुशार आहेत नम्र आहेत. पण तुमचं असं डायरेक्ट आत येण्याने मला असं वाटू लागलंय त्या जहागीरदार घराण्यातले सगळेच अति हुशार आहेत. हे शहाण्या मी इथे पत्रकार म्हणून आलेले नाहीये. मग काय माझा फोटो काढायला आलाय. तुझ्यावर भंकस करायला वेळ नाहीये. मला तो संग्राम शेठ कुठे आहे ते सांग. शेड बाहेर गेलेत. ठीक आहे तो येईपर्यंत वाट बघते मी इथे त्याची. बाहेर बसायचं गेटच्या बाहेर खुर्ची टाकून. मी काय भिकारी नाहीये गेटच्या बाहेर बसायला. हे बघा तुम्हाला जबरदस्तीने बाहेर हकलून द्यायला मला मजबूर करू नका. आमच्या घराण्याचं अस्तित्व धोक्यात आणलंय त्या संग्रामने. जगात ताठ मानेने जगायला जागा ठेवलेली नाहीये आणि स्वतः मात्र बिंदास फिरतोय त्याचा जाब विचारायला आले मी इथे. एक काम करा तुम्ही रात्री या. रात्री कशा. आमचे संग्राम शेठ दिवसा माणसांना भेटतात आणि रात्री फक्त बायकांना. का
आता का तुम्ही एवढ्या जगभर फिरता तरी पुन्हा विचारताय आता का? तुम्ही रात्री या, म्हणजे तुमची संग्राम शेठला भेटायची इच्छा पूर्ण होईल आणि संग्राम शेठची पण इच्छा पूर्ण होईल. नालायक, तू त्या संग्राम पेक्षा नीच असतील असं वाटलं नव्हतं मला. आणि हॅलो म्हणताना आवाज असा भित्र्या सशासारखा घशात का गेलाय? तुमच्या आवाजाचा म्हणजे तुम्हाला अभिमान आहे ना? बरेच दिवसापासून एक इच्छा होती, मला एकदा संग्राम शेठना भेटवा ना. मी भेटतो ना तुला. बर, किती आकडे मोजू सांगा. चला, युअर टाइम स्टार्ट नाउ. तुम्हाला रिमांड मध्ये घ्यायच्या अगोदर तुम्ही त्याची फाईल क्लोज करून टाका. होईल, त्या इन्स्पेक्टरची फाईल सुद्धा बंद होईल. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता.